दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून आमदारांच्या निधीतून विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। त्यात भाजपा अनेक ठिकाणी नवीन शाखा उद्घाटन करत आहे। त्या अनुषंगाने भाजपा युवा मोर्चा जुने नाशिक शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात नाशिकच्या लोकप्रिय आमदार देव्यानी फरांदे यांच्या हस्ते रविवारी 28 जुलै रोजी सायंकाळी संपन्न झाला। स्वामी विवेकानंद चौक अमरधाम रोड जुने नाशिक या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीसह या शाखेचे उद्घाटन करण्यात आले। फरांदे यांच्या आमदार विशेष निधीतून मंजूर झालेल्या शिंपी गल्ली येथील श्री संत नामदेव महाराज सामाजिक सभागृहाचे नूतनीकरण या 50 लाख रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा देखील सायंकाळी 7 वाजता शिंपी गल्ली येथे मोठ्या उत्साहात पार पडला। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली। त्यानंतर आमदार देव्यानी फरांदे व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। नाशिकच्या वैभवात भर घालणाऱ्या या सभागृहाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। तर नाशिकच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी आमदार देव्यानी फरांदे यांनी व्यक्त केला। नूतनीकरण ह्या भागाचं, ह्या हॉलचं, सभागृहाचं आपण करत आहोत, ज्याच्या मध्ये ठिकाणी विविध कामं ह्या ठिकाणी केली जाणार आहे आणि या सुशोभीकरणाच्या माध्यमातून आपल्याला साप्ताहिक असा गुरुजी रुग्णालयातला आपल्याला दवाखाना या ठिकाणी नागरिकांना मिळणार ही खूप मोठी सोय आहे। गुरुजी रुग्णालय म्हणजे अतिशय व्याजी दरामध्ये चालणार, जनतेसाठी चालणार हे रुग्णालय आणि अशा पद्धतीच्या सगळ्या आदर्श अशा डॉक्टरांनी आणि संघ परिवाराने चालवला हा दवाखाना हा आपल्या वस्तीमध्ये सुरू होत आहे, हे आपलं भाग्य आहे। आणि ह्या हॉलचं आपण नूतनीकरण करणार आहोत, त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून संस्कार वर्ग देखील चालणार आहे आणि पुढे जाऊन आपल्याला हा अतिशय चांगल्या पद्धतीचा हॉल जो आहे आपल्याला तयार करून मिळणार आहे। आज या ठिकाणी युवा मोर्चाच्या एका शाखेचं उद्घाटन देखील करण्यात आलं। डॉक्टर साहेब मला इथे सांगायला आपल्याला सुभाषजी आणि जी मालपट्टे साहेब मला सांगायला आनंद होईल की या जुन्या नाशिक परिसरामध्ये जेवढी मंदिरं आहेत त्याच्यातली जवळपास 95% मंदिरं जी आहेत त्याचा आपण जीर्णोद्धार करतो आहोत। म्हणजे रामसिंग बावणेच्या मंदिरापासून सुरुवात केली तर मी तुम्हाला सांगते की रामसिंग बावणेचं मंदिर असेल, नामदेव शिंपी समाजाचं मंदिर असेल, सावता महाराजांचं मंदिर असेल, कासार समाजाचं मंदिर असेल, भोई गल्लीतलं आमचं मंदिर असेल, त्याच्यानंतर सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर असेल, गोरंबाराचं मंदिर असेल, वरमाळी समाजाचं मंदिर असेल, रविवार कारंजावरचं चांदीच्या गणपतीचं मंदिर असेल, त्या ठिकाणी आपण भक्त निवास बांधतो आहोत। कालिका मंदिर जे आहे आपलं त्या ठिकाणी आपण आधीच भक्त निवास बांधून दिलेलं आहे। तुळजा गणकर गल्लीमधलं तुळजाभवानीचं मंदिर आहे ते आपण करत आहोत, त्याचं देखील काम चालू आहे। कात्यायनी देवीचं मंदिर देशामध्ये फक्त 2 कात्यायनी देवीचे मंदिर आहेत आणि पेशवेकालीन 350 वर्ष जुनं एक मंदिर होतं निंगळाळीमध्ये, त्याचा देखील आपण जीर्णोद्धार करत आहोत। जे आरोग्य सेवेची आवश्यकता आहे त्या माध्यमातून ही
ओपीडी आपण चालू केली, गेली 1.5 वर्ष चालू आहे. दर आठवड्याला 50-60 पेशंट याचा लाभ घेत आहे. आणि त्यासाठी राष्ट्रीय विकास मंडळाच्या इथे सचिन पाटील सर सेक्रेटरी इथे आहेत, माधवजी परांजपे अध्यक्ष इथे आहेत, आता इथे नाही पण आमचा मित्र तुषार गालिंदे यांनी यासाठी खूप प्रयत्न केले, आणि आमचे किशोर वारे यांनी यासाठी खूप प्रयत्नपूर्वक आणि खूप मेहनतीने हा सगळा प्रोजेक्ट झाला तर याचा या भागाला जास्त उपयोग आहे अशा प्रकारचा विचार केला, तशा सूचना केल्या, तो प्रस्ताव बनवला. आणि आज देवयानी ताईंच्या माध्यमातून त्या निधीच्या माध्यमातून असं त्याचं स्वरूप त्याला येणार आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक शहर संघ संचालक डॉक्टर विजयजी मालपाटक, शहर कार्यवाहक सुहास वैद्य, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे अध्यक्ष रामसिंग बावरी, गुरुजी रुग्णालयाचे सर्वे सर्वा डॉक्टर राजेंद्रजी खैरे, भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष सुनीलजी फरांदे, मध्य नाशिक विधानसभेचे निवडणूक प्रमुख अनिल भालेराव, भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक शहर अध्यक्ष सागर शेलार, जुने नाशिक मंडळ अध्यक्ष भास्करराव घोडेकर, तसेच विविध मान्यवर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक.